नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। उद्या लाखांदूरात कोविड केअर सेंटर सुरू होणार। उपविभागीय अधिकाऱ्यांकडून वसतिगृह अधिग्रहणाचे आदेश। तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना गत 2 महिन्यापासून बंद पडलेले कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहे। सदर सेंटर सुरू करण्यासाठी साकोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्थानिक लाखांदूर येथील मुलींचे शासकीय वसतिगृह इमारत अधिग्रहित करण्याचे आदेश 9 एप्रिल रोजी निर्गमित केल्याने उद्या कोविड केअर सेंटर सुरू होणार असे स्पष्ट झाले आहे। प्राप्त माहितीनुसार मागील काही दिवसापासून कोरोना चाचणी दरम्यान नियमित कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत। सदर रुग्ण आढळून येताना तालुक्यातील कोविड केअर सेंटर बंद असल्यामुळे आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांसह रुग्णांची प्रचंड हेडसांड होत होती। तथापि या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी व आवश्यक औषधोपचारासाठी काही बाधित रुग्णांना गृह विलगीकरणात तर काहींना भंडारा जिल्हा कोविड केंद्रात हलविले जात होते। सदर प्रकरणी तालुक्यातील जनतेने लाखांदूर येथील बंद पडलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी शासन प्रशासनाकडे लावून धरली होती। सदर मागणीची दखल घेत 9 एप्रिल रोजी साकोलीच्या उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे यांनी एका आदेशाद्वारे मुलींच्या शासकीय वसतिगृहाची इमारत तात्काळ अधिग्रहित करण्याचे आदेश निर्गमित केल्याने उद्या लाखांदूरात कोविड केअर सेंटर सुरू होणार असे स्पष्ट झाले आहे। नदीघाटातून रेतीचा अवैध उपसा थांबवा, तावशीवासियांच्या तहसीलदारांना निवेदन। नदीघाटातून अवैधरित्या नियमित उपसा करून ट्रॅक्टरने सुसाट वेगाने वाहतूक केली जात असून गावकऱ्यांत अपघाताची भीती बळावली आहे। सदर गैरप्रकाराची दखल घेऊन नदीघाटातून रेतीचा अवैध उपसा थांबवा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। सदर निवेदन 9 एप्रिल रोजी तालुक्यातील तावशी येथील संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय पदाधिकाऱ्यांनी लाखांदूर तहसीलदारांना देण्यात आले आहे। प्राप्त निवेदनानुसार गत काही दिवसांपासून शासन प्रशासनाच्या दुर्लक्षाने तालुक्यातील तावशी नदी घाटातून नियमित रेतीचा अवैध उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे। सदर वाहतूक ट्रॅक्टरने सुसाट वेगाने केली जात असल्याने संबंधित अडवितांना अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान नियमित अवैधरित्या रेतीचा उपसा होत असल्याने या नदीपात्रातील रेती पूर्णतः संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे। तथापि नदीतील रेतीसाठा कमी होऊन परिसरातील गावात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे। या संबंध परिस्थितीची दखल घेत तालुका प्रशासनाने तावशी नदी घाटात रेतीचा अवैध उपसा व वाहतूक थांबविण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। लाखांदूरचे नायब तहसीलदार देवीदास पाथोडे यांना निवेदन देताना गाडगेबाबा वाचनालय समितीचे भगवान शिवणकर, नाना फुंडे, आदेश शेंडे, प्रशिक सोनवाने, मोहित पाथोडे, निखिल शेंडे, पियुष बडोले, रमेश फुंडे यासह अन्य पदाधिकारी व गावकरी कार्यकर्ते उपस्थित होते। लघुपटाच्या माध्यमातून शिक्षकाचा पर्यावरण संदेश। तालुक्याचे युवक धडकणार पडद्यावर, लॉकडाऊनच्या काळात केले चित्रीकरण। गतवर्षी कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी तथा जमावबंदी करीत लॉकडाऊन करण्यात आले, त्यानुसार सर्वच शाळा महाविद्यालये बंद पाडण्यात आली। अशातच या लॉकडाऊनचा सदुपयोग करीत लाखांदूर तालुक्यातील एका युवकाने लघुपटाच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देत तालुक्यातील युवक पडद्यावर दिसणार असल्याचा सुतोवाच दिला आहे। राजकुमार शेंडे असे ते लघुपटाच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या ध्येयवेड शिक्षकाचे नाव आहे। राजकुमार मुळचंद लाखांदूर तालुक्यातील। लहानपणापासूनच त्यांना कथालेखन, कविता लेखन व विविध प्रकारच्या लिखाणाची आवड। सोबतच ते गीतकार देखील असून नजीकच्या गोंदिया जिल्ह्यातील मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षक आहेत। गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संक्रमण टाळण्यासाठी देशात सर्वत्रच लॉकडाऊन करण्यात आले होते, त्यामुळे शाळा महाविद्यालये बंद पडली। शाळेत जावं पण विद्यार्थी नसल्याने शिक्षणाचे धडे ऑनलाईनच गिरवावे लागत होते। अशातच अंगातील कलागुणांना वाव मिळाला व त्यांनी त्या माध्यमातूनच पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रण आखला। त्यानुसार त्यांनी झाडे लावा झाडे जगवा हे गीतलेखन केले तर बैजू या लघुपटाची निर्मिती देखील केली।
ते स्वतः या लघुपटाचे निर्माता, लेखक, दिग्दर्शक व गीतकार आहेत. त्यांनी या लघुपटाच्या चित्रीकरणासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील निवडक ठिकाणे निवडली व त्यातून पर्यावरणाचा संदेश दिला आहे. सदर लघुपटाचे चित्रीकरण करताना त्यांनी शासन नियम व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत हे चित्रीकरण पार पाडले आहे. सदर लघुपटाचे झाडे लावा झाडे जगवा हे गीत रिलीज झाले असून येत्या 14 एप्रिल रोजी त्यांचा बैजू हा लघुपट रिलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लाखांदूर तालुक्यातील एका युवकाने लॉकडाऊन काळातील वेळेचा सदुपयोग करीत पर्यावरणाचा संदेश दिल्याने तालुक्यात सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात असून त्यांचे हे गीत प्रचंड व्हायरल होत आहे. पत्र इथंच संपत आहे. आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहायला